श्री क्षेत्र आपेगाव ते पंढरपूर हे संत ज्ञानेश्वर यांची जन्मभूमी असलेले ठिकाण। येथूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या माता पितांचा भव्य दिंडी पालखी रथ सोहळा दिनांक 21 जून रोजी दिंडीचे प्रस्थान झाले। यावेळी श्री क्षेत्र आपेगाव संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपेगाव आगर नांदूर येथून पालखी मोठ्या भक्तिभावाने टाळ मृदुगांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे प्रस्थान झाले। आपेगाव पंचकृषीतील भक्तगण आणि वारकरी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले। दिनांक 29 जून रोजी दिंडीचा मुक्काम पाटोदा जिल्हा बीड येथे होता। यावेळी पाटोदा येथील नागरिकांनी दिंडीचे स्वागत टाळ मृदुंग ढोलताशा फटाक्यांची आतषबाजी आणि मोठमोठ्या स्वागत कमानी उभारून जागोजागी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दीही होती। कैवल्यमूर्ती विवेकसागर ब्रह्मलीन ब्रह्मतेज गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या सद्गुरूंची प्रासादिक कृपा सिद्धीतून चालत असलेली दिंडी अत्यंत शिस्तबद्ध असलेली दिंडीची परंपरा आहे। औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यातून वारकरी दिंडीत सहभागी झाले होते। जिल्हा परिषद औरंगाबाद आरोग्य विभागतर्फे आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत। सदरील सेवा आरोग्य पर्यवेक्षक श्री सुभाष थोरात देत आहेत।